मला बघायला लागेल, जरा एक मिनिट. भाऊजी मी काय म्हणते ते बघून देते ना तुम्हाला, तुम्ही बसा. नाही नाही नको, त्यांना कसं कळेल वाक्का साहेब. मी उघडून देऊ का? मी पाहतोय ना. अहो, मला काय वाटतं माहितीये का, कल्याणीनी मागच्या वेळेस जेव्हा तळघर आवरलं होतं ना, तेव्हा ती पिशवी मला दिली होती, मला वाटतं मी कपाटात ठेवली आहे. मी इतक्या वेळ सगळ्या गोणी शोधतोय तेव्हा नाही का सांगायचं? अहो नाही लक्षात राहिलं माझ्या. भाऊजी असू द्या, आता त्याला घेऊन जाऊ दे ते सगळं. आता आता हे समजा सामान घेऊ जाऊ. आधी तरी सांगायचंच ना सर. हो नाही आठवलं मला. ठीक आहे गो. लागतोय? नाही ना ग, बंदच आहे. मला ते मेसेज गेला ना तिला. मेसेज गेला. स्किन फ्रेशनर अक्का साहेबांकडे. अक्का साहेब कधीपासून लावायला लागले हे सगळं. जाऊ दे मला काय. अक्का साहेबांचं म्हणजे ब्रँडेड असणार. लावून बघायला काय हरकत आहे. काय बे आरडा ओरडा करायला काय झालं? कोणी आणलंय आणि का आणलंय? असलं काही आणायचं नसतं, कळत नाही का? अगं पण झालंय काय? अहो मी हे लावलंय, कशाला आणलंय कुणी? आग होते चेहऱ्याची. तसं काय आणायचं नाही, कळत नाही का? अगं हे चेहऱ्याला कशाला लावलंस पण? हे काच साफ करायचं लिक्विड आहे. अरे त्याचं भूत सापडत नव्हतं म्हणून मी ह्याच्यात ओतून ठेवलं होतं. अगं मला काय ठाऊक, तू इथे येऊन असे प्रताप करणारेस ते? याला पण तुला मिळालेली शिक्षा असं समज. किमान यानंतर दुसऱ्याच्या खोलीतील वस्तू न विचारता उचलू नये एवढं जरी तुला कळलं ना तरी बस. ते जाऊ दे, आता काय करू सांग ना. अगं लगेच तोंड धुवायचं असतं एवढंही सांगायला हवं का तुला आता? पाणी तरी स्वच्छ आहे ना? नाही तर फिनाईलच्या बाटलीचं भूत हरवलंय म्हणून बाटलीत पाणी म्हणजे फिनाईल उचलं असं कळेल. बस जाता या
माझ्या घरात कधी कोण काय करेल मला सांगता येत नाही. त्या रुपालीचं काय करायचं ना मला खरंच कळत नाही. घरात प्रसंग काय, हिचं वागणं काय, तुला सांगते देवकी मी तर ना त्या दिवसाची वाट पाहते. ज्या दिवशी थोडी का होईना पण देव हिला अक्कल दे. मी काय बिघडवलंय तुमचं, मला माझ्या घरी जायचंय, मला सोडा ना. अरे सोडतो सोडतो. अगं तुला सोडायचं का नाही सोडायचं ते समज माझ्याच हातामध्ये आहे ना. पर आधी मला एक गोष्ट सांग, तू अशी इथं पाखरावानी फडफडतीस तशी तुझी सासूबाई पण तिकडे फडफडत असेल ना. माझ्या सासूबाई माझ्यापेक्षा खूप जास्त तडफडत असतील आणि जोपर्यंत त्या मला बघणार नाहीत ना त्यांच्या जीवाजीव येणार नाही. मला जाऊ द्या इथून. ही तुझी सासूबाई आणखीन तडफडली पाहिजे. अगं त्यासाठीच तर माझा भाई गेला ना तुझ्या घरामधी. लहान बाळ घरा माझं घर त्याला नाही जाईन पडणार माझ्या जीवात. निदान त्याच्यासाठी तरी मला जाऊ द्या. अगं तू तुझं रडगाणं बंद कर नाही तर फुकटशी मरशील तू तुझ्या कर्मानं. आता तू म्हणत असेल तर तुला एक मदत करू शकतो मी. खरंच मदत करा, मला सोडा ना. अगं सुटका नाही ग करणार बाई. तुला तुझ्या बाळाची आठवण येते ना मग मी माझ्या माणसाला पाठवून देतो ते तुझ्या बाळाला घेऊन येतील की इथं. हा नाही सग मग तुझ्या बाळाला उचलू. पोरगी घे पाणी घे पी. दोरी बांधली आम्ही आकाशला बोलतोय पाणी पी पाणी पी. थांब पाणी. बाई तुझ्याशी काय बोलू बातलायस, तिकडे गोणे आल्या उठलाय चल. प्लीज बाबा अरे चिंत्या मामा ऐकतोस ना तू, आधी कल्याणी आणि आता स्वप्नाली गायब झालीये. नाही ना ते काही कळलं नाही पण आता मी एकटीच राहिलीये एवढं मात्र नक्की. मज्जा काय मज्जा, इथे माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी जवळ आली आणि कामं करायला कोणी नाहीये. स्वप्नाली जरी असती ना तरी मदत झाली असती रे मला. आता तूच सांग माझ्याच फंक्शन मध्ये मी मिरवायचं का सरबताचे ग्लास घेऊन फिरायचं तूच सांग. रुपाली ताई तुम्ही मला बोलवलं का? आओ तुम्ही एक मिनिट हा मी. हॅलो चिंत्या मामा मी तुला नंतर अपडेट करते. आता फोन ठेवते. हा फोन ठेव फोन ठेव. हा फोन ठेव. हा तुम्ही कसे आहात अरुण दादा? कस म्हणजे काय मला काय धाड भरली? हा तसही तुम्हाला धाड भरून काय उपयोग. घरातल्या ज्या लोकांना धाड भरायला पाहिजे त्यांना तर काय भरत नाही. आता अक्कासाहेब किती सणकी आहेत हे माहितीच आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतील ती कामं सांगतात अक्कासाहेब. मालकी नाहीत त्या सांगतील ते करावंच लागणार.
हा पण मी पण मालकीन आहे ना, मी पण मालकीन आहे, पण मी समोरच्या भावनांना त्यांचा आदर करते, त्यामुळे तुम्ही जास्त काही करायचं नाही, फक्त झाडलोट करा. आणि कसं आहे ना, नुसतं कचरा काढणं पण बरं दिसत नाही ना, म्हणून लादीवर फडकं मारा. एवढं कराल ना तुम्ही माझ्यासाठी? ऐकाल म्हणजे काय, ऐकावंच लागणार. अहो कामच येते माझ. ठीक आहे. त्या स्वप्नाली ताई मध्येच कशा काय गायब झाले? काय माहिती हो, येईल काय येते का, पर तुम्ही सावध राहा. इजा बिजा नंतर तिजा व्हायला कितीसा येळ लागणार आहे. काळजी काळजी पोटी बोललो मी, दुसरं काय नाही. हा ताई 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 वरडू नका वरडू नका. अहो काय झालं, तुम्ही मला बोलवलं तसा पटकन मी धावत इकडे आलो, आणि त्या गडबडीत यो सुरा तसाच राहिला बघा. हा अहो खरं सांगतो या, एक काम करा, घाबरू नका. तुम्ही किचन मध्ये चाललाय ना, किचन मध्ये चाललाय ना, चला काय ठेवून द्या, हा ठेवून तुम्ही असं हलवू नका. अक्का साहेबांसोबत उंदरा मांजराचा खेळ खेळून होऊ दे, मग मी तुझ्याकडे पण बघतो. स्वप्नाली 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 डोळे उघड ना ग स्वप्नाली, तिला काय झालंय? स्वप्नाली डोळे उघड स्वप्नाली. ए बाई गप्पस ना, वाईट जरा गप्पस की, ती शुद्धीवर कशी येणार ते बघतोय ना म्या. ए पाणी मारलं तिच्या तोंडावर. नली अगं उठ ना स्वप्नाली. आलो तिथं तोंडाला आलो तो. ए उठे मार अजून एक. लडूत झालं वाटतं की राव, आता शुद्धीवर कंदी येणार कंदी नाही. काय स्वप्नाली स्वप्नाली अगं उठ ना स्वप्नाली, स्वप्नाली डोळे उघड ना स्वप्नाली स्वप्नाली. काय कळलं का? अरे वा चेहऱ्याला थंडावा लागताच अक्कल ठिकाणावर आली वाटत. त्यानिमित्ताने का होईना घरात काय चाललंय ह्याची आठवण तरी आली. मी इतकं काळजीने विचारते ना, नको ते उगाच सांगत असता मला. नाही आली ती अजून पण येईल. त्या दोघींनी लवकर यायला हवं, माझ्या एकटीवर किती कामाचा भार येतोय बघता ना तुम्ही. अगं रुपाली हॅलो काय
एक तर मला सांगा, स्वप्नाली स्वप्नाली बद्दल ही बातमी तुम्हाला कोणी दिली? हा पण मी बजावलो होतो ना, असं काही करायचं नाही म्हणून. काय झालं? आपल्या घरातल्या सुना गायब झाल्यात ही बातमी टीव्हीवर आली आहे. ही मंडळी पण ना ब्रेकिंग न्यूजच्या नादात काय वाटेल ते करतात. पण अक्का साहेब, आपण काय करायचं आता? मी आता चालले त्यांच्या ऑफिसला, चांगलं खडसावून काढते त्यांना. त्याशिवाय त्यांना त्यांची चूक कळणार नाही. अक्का साहेब, आता हे काय, कुणासाठी आलंय? माहित नाही, दारावर होत म्हणून उचललं. मला वाटलं आपल्या घरातल्या माणसासाठी असेल म्हणून घेऊन आलो. एक मिनिट, एक मिनिट, माझंच असणार. माझे फ्रेंड्स पण ना मॅडच आहेत. किती वेळा सांगितलंय, असं काही असेल तर घरात येऊन द्या, पण ऐकतील ते झपत. छान आहे ना? अगे काय झालं? ठेवते आता. ठीक आहेस का? हो. कदाचित त्याच्यामुळेच चक्कर आली असेल. अरुण, हे असं काहीतरी बाहेर असलेली गोष्ट आत आणू नका. त्यात काही असू शकतो. प्रिया अक्का साहेब, अभिनंदन. तुम्ही शहरातील मुलींना बाहेर पडण्याचा कॉन्फिडन्स दिल्याबद्दल. आता तुम्ही माझं अभिनंदन करा. तुमच्या दोन्ही सुनांना तुमच्या डोळ्या देखत पळवून नेल्याबद्दल. आता हिम्मत असेल तर तुमच्या तिसऱ्या सुनेला वाचवून दाखवा. काय झालं, तुम्ही बोलत का नाही? मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.